आज आणि उद्या पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक. परराज्यातील मजुरांची पुन्हा महाराष्ट्र वापसी. 15 दिवसात 1.5 लाख मजूर राज्यात परतले. अर्थचक्राला गती मिळण्याचा अंदाज. That we have signed over 16,000 crores worth of MOUs, and I want to offer my gratitude to our key investor who will invest another 8,000 crores in the coming months. As we proudly partner with the World Association of Investment Promotion Agencies and US India. महाराष्ट्रात येणार 16,000 कोटींची गुंतवणूक. 12 देशातील गुंतवणूकदारांशी सामंजस्य करार. विविध परवान्यांऐवजी आता 48 तासात महापरवाना. कोरोना आधीच संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्राचा पाय अधिक खोल. 1,500 अधिक गृहकर प्रकल्प गोत्यात. गृहखरेदीदारांना दुहेरी भुर्दंड. शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मान्यता. ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीनं शाळा सुरू करण्यास परवानगी. प्रादुर्भाव नसलेल्या भागात प्रत्यक्ष शाळा सुरू होणार. मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पातळीत वाढ. नाशिक शहर जलमय. अनेक ठिकाणी रस्त्यांवर गुडघाभर पाणी. तर रात्रीपासून पावसाची विश्रांती. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमागच्या कारणांचा मुंबई पोलीस करणार तपास. सुशांतच्या पार्थिवावर विलेपार्लेतल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार. शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप.